मित्रों आता हे आपला चौथा तासिक आहे रिप्रोडक्शन इन लोअर एंड हायर ॲनिमल मधला चौथा तासिक आहे आपला। त्याच्यामध्ये ह्याच्या अगोदर आपण या ठिकाणी काय बघितलेलं आहे, टेस्टिसचा इंटरनल स्ट्रक्चर LS बघितलं आणि TS सिद्ध बघितलं, हे अंतर्गत रचना टेस्टिसचा भाग आहे। चला आता पुढे बघा, या ठिकाणी मी या ठिकाणी दाखवतो पेज नंबर 21 वर आहे। आता या ठिकाणी 20 पासून 21 वर या ठिकाणी डू यू नो, तुम्हाला हे माहीत आहे का असं त्यांना विचारतात। या ठिकाणी आपण फक्त ते वाचून बघू। या ठिकाणी पुढे काय, प्रेझेन्स ऑफ पेरिटोनियल कव्हरिंग अराउंड द टेस्टिस इज अन इंडिकेशन ऑफ इट्स ॲब्डोमिनल ओरिजिन। आता काय म्हणतो, या ठिकाणी पेरिस्टोनियल कव्हरिंग अराउंड द टेस्टिस, टेस्टिसच्या सभोवताली जी पेरिस्टोनियल कव्हरिंग जे असतं त्याचा कव्हर, त्याच्यापासूनच त्या ठिकाणी ओरिजिन ऑफ टेस्टिस होते असा त्याचा अर्थ आहे। म्हणजे टेस्टिस तिथूनच तयार होते असं त्याला म्हणायचं। त्या ठिकाणी द टेस्टिस आर सस्पेंडेड इन स्कोरोटल सॅक किंवा स्कोरोटम। बघा टेस्टिस कशामध्ये असतात, त्या ठिकाणी एक स्किनी एक पिशवी असल्यासारखी भाग असते त्याच्यामध्ये असतात ते, बाय ए स्पर्मॅटिक कॉर्ड, वरून त्याची कॉर्ड त्या ठिकाणी त्याची अटॅचमेंट असते असा त्याचा अर्थ आहे। मग टेस्टोस्टेरॉन हार्मोन स्टिम्युलेट द डिसेंट ऑफ टेस्टिस अँड फायब्रो मस्क्युलर बँड कॉल्ड ॲज गुबर मॅक्युलम इन द स्कोरोटम। आता टेस्टोस्टेरॉन हे हार्मोन सिक्रेट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याची डेव्हलपमेंट होते, इन शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचं। इन सम मेल ए लूप ऑफ इंटस्टाईन मे पास थ्रू द इनज्युएनल कॅनाल इन टू द स्कोरोटम अँड कॉज ए कंडिशन कॉल्ड ॲज इनज्युएनल हार्निया। बघा आता हार्निया नावाचा रोगच्या संदर्भामध्ये सांगितलेलं त्यांनी, मग हार्नियाचा रोग काय या ठिकाणी माहीत आहे का? हार्नियाचा रोग या ठिकाणी काय अर्थ, इंटस्टाईनपासून एक नलिका निघालेली असते बरोबर, आणि तिथपर्यंत त्या ठिकाणी टेस्टिसच्या खालच्या भागापर्यंत तिथे त्या ठिकाणी एक हार्निया नावाचा रोग होतो असा त्याचा अर्थ आहे। फक्त ही ॲडिशनल थोडीशी माहिती आहे। आता त्याच्यानंतर बघा असेसरी डक्ट, असेसरी डक्ट या शब्दाचा अर्थ असा की टेस्टिसच्या संबंधित असणारे जे काही म्हणजे काही भाग आहेत बरोबर, मदत करणाऱ्या ग्रंथी ज्याला आपण म्हणतो नलिका, मदत करणाऱ्या नलिका टेस्टिसला। बघा काय म्हणतो या ठिकाणी, आता वाचतो ते बघा, ते पुस्तक आपण आकृतीमध्ये अगोदरच बघितलेलं आहे। असेसरी डक्ट इन्क्लूड द रेड टेस्टिस, माहीत आहे आपल्याला, आपण बघितलेलं आहे। वासा डिफरन्शिया एपिडिडामिस, वासा डिफरन्स इजॅक्युटी डक्ट युरेथ्रा, हे सगळं मी तुम्हाला सुरुवातीला मेल रिपोर्टिंग सिस्टीम दाखवत असताना जी त्याची सिस्टीम होती त्याच्यामध्ये 1, 2, 3 नंबर असे दाखवले होते, त्याच्यामध्ये ते नावं मी तुम्हाला तिथं दाखवलेले आहेत। ते नावं तिथं तुम्ही तुम्हाला भरायला सुद्धा सांगितलं, ते देणं भरण्यासाठी सांगितलं, तेच नावं इथे येतं। ऑल द सेमिनिफेरस ट्यूबुल्स ऑफ टेस्टिस ॲट द पोस्टिरियर सरफेस फॉर्म ए नेटवर्क ऑफ ट्यूबुल कॉल्ड ॲज रेड टेस्टिस। बघा हे पूर्ण संपूर्ण टेस्टिसचा भाग त्या ठिकाणी तिथे आहे, सेमिनिफेरस ट्यूबुलचा भाग तिथूनच त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे। 12 to 20 फाईन ट्यूबुल्स अरायझिंग फ्रॉम द रेड टेस्टिस आर वासा इफरन्शिया, टेस्टिसपासून जे नलिका निघतात ते वासा इफरन्शिया, दे कॅरी ते वाहतात काय, स्पर्म, कारण टेस्टिसमध्ये स्पर्म तयार होतात, ते घेऊन वाहून नेतात तिकडून, कुठून येतात, फ्रॉम टेस्टिस टू ओपनिंग इन टू द इपिडिडॅमिस। इपिडिडॅमिस कुठं भाग आहे, टेस्टिसच्या वर असलेला कवर असलेल्यासारखा भाग आहे बघा आकृतीमध्ये, त्याला एपिडिडॅमिस असं म्हणतात। इट इज ए लाँग अँड हायली कॉइल्ड ट्यूब, बघा ते कसं असतात, खूप लांब असतात पण कॉईल असल्यासारखे असतात, त्या टेस्टिसवर एक गुच्छ असल्यासारखं बसल्यासारखं त्या ठिकाणी, वर टॉप असल्यासारखं आहे ते, त्याला आपण या ठिकाणी लांब असतात त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे। आणि कॉईलच्या स्वरूपात, कॉईलचा तर तुम्हाला माहीत असेल, कॉईल म्हणजे गुंडाळून असल्यासारखी त्या ठिकाणी कॉईल असते ना आपली इलेक्ट्रिक कॉईल वगैरे तशी, तशा पद्धतीने। मग पुढे बघा या ठिकाणी, इट इज ए लॉंग हायली कॉइल ट्यूबुल विच इज डिफरन्शिएट इन टू अँड अपर कॅपुट मिडल कॉर्पस लोअर क्वाडा इपिडिडॅमिस, आता त्याचे मध्ये ते वरचा भाग खालचा भाग आतला भाग ते सांगितले त्या ठिकाणी। स्पर्म अंडरगो मॅच्युरेशन इन इपिडिडॅमिस, स्पर्म हे टेस्टिसमध्ये मॅच्युअर होतो, राहिलेले स्पर्म मॅच्युअर होण्यासाठी इपिडिडॅमिसमध्ये होतात बरोबर, टेस्टिसच्या वर असणारे
कॉइल असल्यासारखे असेल त्याच्यामध्ये, मग त्याच्यानंतर पोस्टरियरली इट लीड इन टू वासा डिफरन्स, या त्याच्यापासून नंतर वासा डिफरन्समध्ये रूपांतर झालेलं आहे. वासा डिफरन्स आकृतीमध्ये 9 नंबरचं मी दाखवलेलं आहे, बराबर आहे. ती नलिका कुठून निघते, टेस्टिसपासून तर वर सेमनल व्हेसिकलपर्यंत, विच ट्रॅव्हल अप टू अबडॉमिनल कॅव्हिटी अँड लूप ओव्हर द युरेटर टू ओपन इन टू द युरेथ्रा. नंतर कुठून कुठपर्यंत जाते ते संदर्भ युरेथ्रापर्यंत जाते, बराबर आहे. लक्षात घ्या त्या ठिकाणी, बिफोर डुईंग सो इट जॉईन द डक्ट सेमनल व्हेसिकल, त्याच्या अगोदर सेमनल व्हेसिकलला जॉईन होते टू फॉर्म ए इजॅक्युटिव्ह डक्ट. बघा, इजॅक्युटिव्ह डक्ट मी तुम्हाला सेमनल व्हेसिकल नंबर 1 दाखवलेलं आहे, नंबर 2 त्या ठिकाणी आकृतीमध्ये बघा, नंबर 2 इजॅक्युटिव्ह डक्ट आहे, त्याच्यापासून नलिका त्या ट्यूबला जॉईन झालेली. इजॅक्युटिव्ह डक्ट पासेस थ्रू द प्रोस्टेट ग्लँड, नंतर इजॅक्युटिव्ह डक्ट प्रोस्टेट ग्लँडमधून पास होते. प्रोस्टेट ग्लँड कुठं, त्या ठिकाणी बघा, मी तुम्हाला दाखवलेलं त्या ठिकाणी युरेथ्राच्या सभोवताली अटॅच असणारं किंवा गुंडाळलेलं त्या ठिकाणी भाग म्हणजे त्या ठिकाणी, बरोबर. अँड ओपन इन टू युरेथ्रा, नंतर युरेथ्रा जी पेनिसमधून जी ट्यूब निघालेली आहे, कुणा कुठून निघाली ती, युरिनरी ब्लॅडरपासून जी निघालेली लांब ट्यूब पेनिसमधून निघते नलिका, त्याला युरेथ्रा आपण म्हणतो. युरेथ्रा प्रोव्हाइड ए कॉमन पॅसेज ऑफ युरिन अँड सेमन, या युरेथ्राच्या ट्यूबमधून दोन्ही काम होतात, लघवीही निघते आणि सेमन दे तयार झालेले आहेत मेलचे तेही पास होतात, बट एका वेळी दोन्ही होत नाहीत. हेन्स म्हणून अँड हेन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज युरिनोजेनेटर ट्रॅक, यालाच युरिनोजेनेटर ट्रॅक असं म्हणतात. का, त्या ठिकाणी युरिनशी संबंधित जे काही भाग आहे त्याच्यातून वाहत असतात असा त्याचा अर्थ आहे. इन मेल युरेथ्रा इज लाँग अँड एक्सटेंड थ्रू द पेनिस. बघा, मेलमध्ये हे युरेथ्रा लाँग असतं, लांब कुठपर्यंत, पेनिसपर्यंत जातं, पेनिसमधून पेनिसच्या टिपपर्यंत त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके, इट ओपन टू द आउटसाइड बाय अन ओपनिंग कॉल्ड ॲज युरेथ्रो मेटस ऑर युरेथ्रल ऑरिफिस. बघा, म्हणजे टेनिसच्या टिपला त्या ठिकाणी ओपन होतो. ऑल द असेसरी डक्ट्स एक्सेप्ट युरेथ्रा आर प्रेझेंट इन पेअर. युरेथ्राला सोडून बाकी सगळे असेसरी जी नलिका असतात ते सगळे जोड्यामध्ये असतात, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. पुढे या ठिकाणी बघा काय म्हणतो, या ठिकाणी आता इथं गोनॅड्स दिलेले आहे. गोनॅड्स या शब्दाचा अर्थ बघा, द मेन असेसरी गोनॅड्स आर ॲज फॉलोज. कोणते आहेत त्या ठिकाणी, सेमनल व्हेसिकल आहे. सेमनल व्हेसिकल कुठं आहे, त्या ठिकाणी वर असणारी ट्यूब नलिका, बरोबर, नंबर 1 त्याला म्हणतात त्या ठिकाणी नंबर 1, बरोबर आहे. इट इज अ पेअर ऑफ ग्लँड लेईंग ऑन अ पोस्टेरियर साईड ऑफ द युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडरच्या इकडे आणि तिकडे या ठिकाणी ट्यूब असल्यासारखे असते. इट सिक्रेट अँड अल्कलाईन सेमनल फ्लूड, त्याच्यामध्ये एक अल्कलाईन नावाचा सेमनल फ्लूड असतो, असा त्या कंटेंट फ्रक्टोज, त्याच्यामध्ये फ्रक्टोज असतो, बरोबर. त्याला फायब्रोनोजेन आपण म्हणतो अँड प्रोस्टॅग्लॅडिन असं आपण म्हणतो. इट कॉन्ट्रीब्यूट अबाउट 60% ऑफ द टोटल व्हॅल्यूम ऑफ द सेमन. सेमनच्या टोटल व्हॅल्यूमच्या 60% हा फ्लूड असतो. फ्रक्टोज प्रोव्हाइड द एनर्जी फॉर स्पर्म मोमेंट व्हाईल द फायब्रोनोजेन कोॲग्युलेशन द सेमन इन टू द बोलस फॉर क्विक प्रोपुलशन्स इन द व्हॅजिना. बघा काय म्हणतो या ठिकाणी, तो फ्रक्टोज नावाचा जो फ्लूड आहे, द्रवरूप पदार्थ, फिक्कट दुधाळ असल्यासारखा भाग, तो मध्ये स्पर्म जे तयार होऊन आलेले असतात तर त्यांना ते जिवंत राहण्यासाठी ऊर्जा उपलब्ध करून देतात, असा त्याचा अर्थ आहे. मग नंतर ते व्हॅजनामध्ये एंट्री केल्यानंतर पेनिस त्याच्यामार्फत ते फिमेलच्या व्हॅजनाद्वारे शरीरामध्ये जातात. त्याच्यानंतर द प्रोस्टोग्लॅडिन स्टिम्युलेट रिझर्व पेरिस्टॅलिसिस इन व्हॅजिना अँड युट्रस ॲडिंग फास्टर मोमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग्स इन द फिमेल बॉडी. फिमेल बॉडीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी फिमेलमध्ये एग सेल कुठं आहे त्याला फ्यूज होण्यासाठी प्रयत्नात असतात, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता प्रोस्टेट ग्लँड्स, प्रोस्टेट ग्लँड कुठं आहे त्या ठिकाणी, 9 नंबरला त्या ठिकाणी मी दाखवलेलं आहे. इट इज द लार्जेस्ट अँड सिंगल ग्लँड मेडअप ऑफ 20 to 30 लोब्स, बरोबर आहे. अँड इज लोकेटेड अंडर निथ ऑफ द युरिनरी ब्लॅडर. युरिनरी ब्लॅडच्या सभोवताली गोलाकार असणारा भाग आहे, 9 नंबर आहे असं मला वाटतं. बघा, इट इज सराउंडेड द युरेथ्रा अँड रिलीज ए मिल्की व्हाईट स्लाइटली ॲसिडिक प्रोस्टेटिक फ्लूड इन टू द युरेथ्रा. युरेथ्रामध्ये विशिष्ट प्रकारचा ॲसिडिक स्वरूपामध्ये असणारा
स्लाइटली थोडं फिकट दुधाळ असण्यासारखा भाग त्या ठिकाणी होतो. इट फॉर्म अबाउट 30% ऑफ द टोटल व्हॅल्यूम सेमन. सेमनच्या 30% हा भाग असतो. इट कंटेन्स सिट्रिक ॲसिड. ॲसिड फॉस्फेटेज हा एन्झाईम आहे अँड व्हेरियस अदर एन्झाईम्स. दुसरे एन्झाईम्स असतात कारण द ॲसिडिक फॉस्फेटेज प्रोटेक्ट द स्पर्म फ्रॉम द ॲसिडिक एन्व्हायरमेंट ऑफ द व्हॅजिना. व्हॅजिना फिमेलच्या व्हॅजिनामध्ये लघवीची जागा जी असते त्याच्यामध्ये लघवी हे ॲसिडिक असतं. ते स्पर्म मरून जाऊ नये म्हणून त्या स्पर्मला जिवंत राहण्यासाठी हे ऊर्जा पुरवठा प्रोव्हाइड करत असतात असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. त्या ठिकाणी फाईंड द सिमटम्स ऑफ प्रोस्टेट कॅन्सर. आता प्रोस्टेट कॅन्सरचे सिमटम्स काय आहेत ते ओळखा असं म्हणत आहे कारण त्याच्यापासून कॅन्सर होतो म्हणून त्याने सांगितलेलं आहे. ऑलवेज रिमेंबर, नेहमीच लक्षात ठेवा, प्रोस्टेट कॅन्सर इज ए कॅन्सर ऑफ द प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँडपासून तयार होतो. मेन हू आर द ओव्हर 50 इयर्स एज, जे 50 वर्षाच्या पुढे वय होतो, हॅव ए डेली हाय कन्झम्पशन ऑफ फॅट्स. नेहमी ते फॅट्स खातात, फॅटमध्ये स्निग्ध पदार्थ खातात अशा लोकांना होतो. हॅव एन इन्क्रीज रिस्क ऑफ द प्रोस्टेट कॅन्सर. यांना कॅन्सर जास्त होण्याची शक्यता असते 50 वर्षाच्या नंतर. फॅट ज्या लोकांना खाणं तेलकट पदार्थ असं शॉर्टमध्ये त्यांना होतो असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर आता इंटरनेट माय फ्रेंड, व्हॉट द रोल ऑफ द प्रोस्टॅडलिन. प्रोस्टॅडलिनचा रोल काय आहे तर त्या ठिकाणी इंटरनेटवर जावा त्याची माहिती खूप मिळेल त्या ठिकाणी. आता कॉपर्स ग्लँड, बल बोथोरून ग्लँड. बघा आता कॉपर्स ग्लँड आता मी कुठं आहे त्या ठिकाणी, हे बघा कॉपर्स ग्लँड इथं आहे या ठिकाणी. कोणता 3 नंबरचं आहे, 3 नंबरचं लक्षात आलं राईट. आता हे कॉपर्स ग्लँडची माहिती या ठिकाणी बघा. इट इज अ स्मॉल पी शेपड अँड ए पियर ग्लँड सिच्युएटेड ऑन आयदर साईड ऑफ द युरेथ्रा. युरेथ्राच्या इकडं आणि इकडून इकडून युरेथ्राची ट्यूब आहे. एक छोटंसं एक काय म्हणू आपण, दाणा असल्यासारखा किंवा त्या ठिकाणी काय म्हणू आपण, कशाचा दाणा त्या ठिकाणी, चिंचेचा बी असल्यासारखा एवढं छोटं असतो त्या ठिकाणी. दीज बघा, दीज ग्लँड सिक्रेट अँड अल्कलाईन व्हिस्कस म्युकस लाईक फ्लूड विच ॲक्ट ॲज ए लुब्रिकेटिंग फ्लूड कॉप्युलेशन. आता ह्याचं काय फंक्शन आहे कॉपर ग्लँडचं, वंगनयुक्त फंक्शन करतं. वंगन म्हणजे जे सेक्शुअल प्रोसेस नरांनी मादीमध्ये स्त्री पुरुषामध्ये होतं असतं, घर्षण होणे अशा पद्धतीने सुमुतली. जसं एखादं गाडीमध्ये आपणला घर्षण होतं म्हणून आपण गाडीमध्ये वंगण टाकतो, ग्रीस टाकतो का, सुमुतली चालावी. आणि मेल आणि फिमेलमध्ये सेक्शनची प्रोसेस सुमूथ व्हावी म्हणून त्या ठिकाणी तो लुब्रिकेटिंग फंक्शन आहे असा त्याचा अर्थ आहे. वाटलं सर आपण इथे स्टॉप करू कारण पुढचं जाणार नाही आपलं, हे इथे स्टॉप करतो. ठीक आहे, धन्यवाद.